राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रभाव कमी असणाऱ्या भागातील 8वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील आज 693 शाळा सुरू झाले आहेत। दरम्यान यापूर्वीच कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या ठिकाणी 37 शाळांमध्ये 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, तर कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। दरम्यान सोमवारपर्यंत जिल्ह्यातील 940 शाळा सुरू करण्याचा मानस शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केलाय। दरम्यान आज शाळा सुरू होताच शिक्षकांनी फुले उधळून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मध्ये राज्यातील 8वी ते 12वी पर्यंतच्या ज्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहेत त्या सुरू करण्याबाबत कालच एक शासनाचं परिपत्रक शासनानं विस्तृतपणे आपण सर्वांच्यासाठी लागू केलेलं आहे। त्याच्यामध्ये राज्यामध्ये कोविडमुक्त जे क्षेत्र आहेत ग्रामीण भागातील, त्या ग्रामीण भागातील कोविडमुक्त क्षेत्रामधील इयत्ता 8वी ते 12वीचे शाळा सुरू करण्याबाबत निर्देश आहे। आपण पाहतो की 10 नोव्हेंबर 2020ला 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनानं मागे आपल्याला सांगितलं होतं। त्याच्यामध्ये आपण 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील 9वी ते 12वीच्या शाळा सुरू केल्या होत्या। दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे कोरोनाचा सेकंड ज्यावेळी हे सुरू झाले, दुसऱ्या लाट सुरू झाली, त्यानंतर देखील शासनाने ज्या कोविडमुक्त जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये देखील आपण पाहतोय की 26 जानेवारीनंतर म्हणजे 27 जानेवारीला 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्याचे पण निर्देश दिले होते। 17 मार्च 2020 पासून आपण पाहतोय की राज्यामध्ये अतिशय भयानक अशा वास्तवाला आपण सामोरं जातोय कोरोनासारख्या, आणि पहिली लाट, दुसरी लाट आणि आता येऊ घातलेली तिसरी लाट, यामध्ये आपण पाहतो की राज्यामध्ये बरेचसे जिल्हे आता कोविडमुक्त आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 127 गावं कोविडमुक्त आहेत, त्याच्यामध्ये 37 माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा आपल्या समाविष्ट आहेत, त्या शाळा आम्ही सुरू केलेल्या आहेत। राज्यामध्ये आपण पाहतो की कोविडच्या अनुषंगाने शासनानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगानं शालेय शिक्षण विभाग यांनी आम्हाला दिलेल्या विविध परिपत्रकांच्या माध्यमातून आपण शाळा सुरू करण्याबाबत दक्ष आहोत। परवाच आम्ही जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांकडून एक लिंक भरून घेतली आणि त्याचा एक थोडासा आम्ही स्वाध्याय केला होता की जिल्ह्यातील 1650 पैकी आपल्या किती शाळा सुरू होऊ शकतात। तर सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील 940 शाळा सुरू होऊ शकतात। या शाळा सुरू करण्याबाबत शासनाचं परिपत्रक निघण्याआधीच आम्ही वेगवेगळ्या पत्रांच्या माध्यमातून आम्ही त्या शाळांपर्यंत पोहोचलेलो आहे। गावातील संबंधित विद्यार्थ्यांचे पालक, गावातील कोरोना समिती, दक्षता समिती, गाव समिती आणि स्थानिक प्रशासन यांच्या अनुषंगानं सर्व पालकांच्या संमतीनं इयत्ता 5वी ते 12वी या शाळा कशा सुरू करता येतील आपल्याला याबाबत देखील आम्ही दक्ष होतो। आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा दुसरा टप्पा, त्यानंतर आलेला लॉकडाऊन आणि 14 जून 2021ला देखील शासनानं विदर्भ वगळता महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यामध्ये की जिथं कोरोनामुक्त आहेत तिथं शाळा माध्यमिक प्राथमिक सर्व शाळा सुरू करण्याबाबत आपल्याला निर्देश दिले होते। या परिपत्रकातील आपण पाहतो की शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत निर्देश होते, त्या अनुषंगानं आम्ही तसे शाळांना खाली आदेशही दिले होते। त्या अनुषंगानं शाळेचा परिसर, संपूर्ण शाळा सॅनिटाईज करणं, स्वच्छता या ठिकाणी स्वच्छतागृहांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगची मार्किंग करणं अशा बाबतच्या सूचना आम्ही याआधीच सर्व शाळांना दिल्या होत्या। आपल्याला या ठिकाणी शासनानं सविस्तरपणे परिपत्रक यामध्ये म्हटलेलं आहे की ग्रामीण भागातील ज्या शाळा कोविडमुक्त आहेत, जिथं जो परिसर कोविडमुक्त आहे, त्या गावातील पालकांशी या ठिकाणी चर्चा करून विचारविनिमय करून त्यांची संमती घेऊन 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याबाबत यामध्ये स्पष्ट निर्देश आहेत। आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये वेगवेगळ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी स्तरावर घेतले जाणाऱ्या, आपण राज्यामध्ये अग्रक्रमावर आहोत, आपण टॉप लावत हे टिकवण्यासाठी देखील आम्ही इयत्ता 5वी 8वी आणि 9वी NMMS NTS 10वी अशा वेगवेगळ्या विद्यार्थी लेवलच्या परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील यादा सुरू करण्याबाबत पालकांची संमतीपत्र घेऊन या ठिकाणी आम्ही निर्देश दिलेले आहेत। शाळा ह्या टप्प्याटप्प्याने भरतील, ज्या ठिकाणी शाळेचा पट अधिक आहे त्या शाळा 2 सत्रामध्ये भरतील। विषयाचे शिक्षक आहेत ते आलटून पालटून आपण बोलवणार आहे, एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवणार आहे। विद्यार्थ्यांची हजेरी देखील आपण काय करतो की 50% हजेरी, म्हणजे या ठिकाणी हजेरीची कोणतीही सक्ती नाही। बऱ्याच शाळांमध्ये आपण पाहतो की 100% विद्यार्थी उपस्थित असेल, त्याचं कामकाज चांगलं असेल, तर त्याला बक्षीस देण्याची काही ठिकाणी परंपरा आहे, तर ते अशा कुठल्याही प्रकारची योजना या ठिकाणी राबवता येणार नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शाळा सुरू होण्यापूर्वी घ्यावायची दक्षता, शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावायची दक्षता, अशा 2 माध्यमातून परिशिष्ट अ परिशिष्ट ब असं या ठिकाणी कालच्याच शासन परिपत्रकातून निर्देश देण्यात आलेले आहेत।
याच्यामध्ये विद्यार्थी ज्यावेळी स्वच्छताग्रहामध्ये जातील तिथं देखील सोशल डिस्टन्सिंगचं मार्किंग असेल 6 फुटाचं, विद्यार्थी शाळेमध्ये येत असताना सोशल डिस्टन्सिंगचं मार्किंग असेल, विद्यार्थी पाणी पिताना जिथं पाण्याचा गंध ठेवलेला आहे किंवा जिथं वॉटर फिल्टर आहे, वॉटर प्युरिफायर जोडलेला आहे, जिथं पाण्याची सुविधा आहे तिथं देखील मार्किंगची सुविधा असेल, प्रत्येक विद्यार्थी हा मास्क घेऊनच, प्रत्येक विद्यार्थ्याजवळ स्वतःचा मास्क असेल, प्रत्येक विद्यार्थ्याजवळ स्वतःची पाण्याची बॉटल असेल, शाळेमध्ये सॅनिटायझ शाळा करून घ्यायची आहे, प्रत्येक शाळेमध्ये सॅनिटायझर असेल, हँडवॉश स्टेशन असतील, साबण असेल, या सगळ्या प्राथमिक आणि मूलभूत अशा मौलिक सूचना प्राथमिक स्तरावर या ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत देण्यात आलेल्या आहेत. आणि मला वाटते की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रतिसाद खूप चांगला आहे. बऱ्याच मुख्याध्यापकांचे देखील मला फोन आले, त्यांना देखील या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये घाबरून न जाता सर्व शाळा व्यवस्थितपणे सुरू होतील असे निर्देश दिलेले आहेत. सविस्तर परिपत्रकाच्या माध्यमातून आपण शासन आपल्यापर्यंत पोहोचले, आम्ही शाळांपर्यंत पोहोचवलोय. आम्ही देखील कालच शाळांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. सर मला सांगा, जिल्ह्यातील आता किती गावात जे आहेत ते 8वी ते 10वीचे जे वर्ग आहेत ते सुरू झाले? सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो की 100 सद्यस्थितीमध्ये आपले तसं काही अजून निरीक्षण केलेलं नाही. 940 शाळा आपल्या सुरू होऊ शकतात, परंतु ग्रामीण भागामध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे किमान 25% शाळा, 200 ते 250 शाळा आज सुरू होत आहेत कालच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने. कारण कोणत्याही प्रकारच्या शाळांना निर्देश आले होते, ते निर्देश काल शासनाने दिले, 8वी ते 12वीच्या पालकांचे संमती पत्र घ्या आणि शाळा सुरू करा. पालकांना कुठल्याही प्रकारची सक्ती नाही. मला एक सांगायचं की कोरोनाच्या अनुषंगाने ताप, सर्दी, खोकला अनुषंगिक लक्षणं असतील तर त्या मुलाला प्रवेश देऊ नका असं देखील आम्ही सांगितलेलं आहे. पालकाला जरी एखादं या ठिकाणी जर आपल्याला लक्षण दिसलं तरी त्यांच्या मुलांना देखील त्यांनी पाठवू नका. म्हणजे शाळा बंद होणं, शाळा बंद राहणं, गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण पाहतो की म्हणजे सगळ्यात जर वाईट परिणाम कोणत्या क्षेत्रात झाला तर तो शैक्षणिक क्षेत्रावर. विद्यार्थी अध्ययनापासून दूर पळतोय की काय? आपण ऑनलाईन ऑफलाईन सगळे त्यांच्या योजना सगळ्या दिल्या होत्या आपण, परंतु प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन हे अतिशय महत्त्वाचं आहे.